हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एबीसी ट्रिक चॅनल. मी अजय कुमार गोसावी. जो आपण सर्व प्रश्न संच पाहत होतो त्यामधला पुढचा भाग, काही महत्त्वाचे प्रश्न आपण आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके ओके, तर आपण वेळ न धरता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. आज आपला पहिला प्रश्न आहे तो म्हणजे, कोणत्या अंतराळ संस्थेनी वाढत्या जागतिक समुद्र पातळीवर नजर ठेवण्यासाठी सेंटिनेल 6 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेत पाठवला? कोणता? सेंटिनेल 6 हा उपग्रह पृथ्वीच्या कक्षेमध्ये पाठवला. आता ऑप्शन जर बघितले तर जाक्सा आहे, CNSE आहे, इस्रो आहे, नासा आहे. करेक्ट आन्सर येतं आहे नासा. नासानं काय केलं आहे, सेंटिनेल 6 नावाचा जो उपग्रह आहे तो पृथ्वीच्या कक्षेमध्ये पाठवला आहे. तर जो वाढतं जागतिक समुद्र पातळी आहे ह्याच्यामुळं लक्ष नजर ठेवण्यासाठी यांनी असं केलेलं आहे. आता नासानं कोणाची मदत घेतली आहे, तर युरोपियन स्पेस एजन्सीची मदत घेतली आहे. कोणाची मदत घेतली आहे, युरोपियन स्पेस एजन्सीची यांनी मदत घेतलेली आहे. ठीक आहे, हे स्टेट फॉरवर्डचा प्रश्न होता. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या शहरात भारतातला एकमेव चेरी ब्लॉसम महोत्सव आयोजित केला जातो? चेरी ब्लॉसम महोत्सव म्हटलं तर लक्षात ठेवा शिलाँग. कोणता शहर येतं? शिलाँग शहरामध्ये चेरी ब्लॉसम महोत्सव. अलीकडच्या काळामध्ये आणखी एक नृत्य चर्चेत होतं, ते म्हणजे शेंडोल नृत्य. ओके, शेंडोल नृत्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आहे. कारण कशासाठी, तर हे लडाखमधलं नृत्य आहे, लक्षात असू द्या. लडाख किंवा तिबेटी नृत्य म्हणून सुद्धा ओळखलं जातं. 9 वर्षाचं स्वागत करताना हे नृत्य आहे. याचा सर्वाधिक व्यक्तीने एका ठिकाणी सामूहिक नृत्य केल्यामुळं हे चर्चेत आलं होतं. ओके, तर हे लक्षात असू द्या. लडाख, आता लडाख युनियन टेरिटरी झाले हेही लक्षात घ्या. कधीपासून त्याची अंमलबजावणी झाली आहे? 31 ऑक्टोबर 2019. ओके, 31 ऑक्टोबर 2019 पासून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आणि लडाख आता केंद्रशासित प्रदेश म्हणून इम्प्लिमेंट होते. पुढचा प्रश्न आहे जो महत्त्वाचा, जो STA मुख्य 2012 विचारला होता. खालीलपैकी कोणत्या संघटनेला शांतता कार्यासाठीचं नोबेल पारितोषिक 3 वेळा प्रदान करण्यात आले? ओके, ऑप्शन आहे जागतिक व्यापार संघटना, रेड क्रॉस समिती, युनोका. यापैकी नाही करेक्ट आन्सर येतं ते म्हणजे आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती. आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समितीला 3 वेळा नोबेल पारितोषिक मिळाले. पहिल्यांदा देण्यात आलं होतं ते 1917 साली. कधी देण्यात आलं होतं? 1917. त्यानंतर 1944 साली सुद्धा यांना नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं होतं. आणि त्यानंतर म्हणजे 1963 साली सन्मानित करण्यात आलेलं होतं. ठीक आहे, आंतरराष्ट्रीय रेड क्रॉस समिती. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, कोणत्या घटना दुरुस्तीनुसार बोडो व डोगरी या भाषा भारतीय राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये समाविष्ट करण्यात आला? STA मुख्याला विचारलं होता 2012 साली. ठीक आहे, तर तुम्हाला दिलंय काय, बोडो व डोगरी या भाषा म्हटलं, तर करेक्ट आन्सर येतं 92वी घटना दुरुस्ती. आता ते कसं लक्षात ठेवायचं, ते आपण एक ट्रिक केली होती, लक्षात आहे का? 21, 71 आणि 92. म्हणजे लक्षात ठेवायचा सोपा, 21 अधिक 71 इज इक्वल टू 92. 21व्या घटनादुरुस्तीने म्हणजे भारतीय राज्यघटना जेव्हा अस्तित्वात आली तेव्हा फक्त भारतीय राज्यघटनेमध्ये अस्तित्वात असणाऱ्या भाषा होत्या 14, त्या इन्क्लूड केलेल्या 8व्या परिशिष्टात. 15वी भाषा म्हणून भारतीय राज्यघटनात कोणती भाषा ॲड करण्यात आली, तर ती होती सिंधी भाषा. कोणती होती? सिंधी. आणि ती 21व्या घटनादुरुस्तीनुसार ॲड करण्यात आलेली होती. 1967 साली ती घटनादुरुस्ती झाली होती. ठीक आहे, 15वी भाषा म्हणून सिंधी. त्यानंतर 71वी घटनादुरुस्ती झाली 1992 ला. त्याच्यामुळं 3 भाषा भारतीय राज्यघटनेमध्ये ॲड करण्यात आल्या. त्या 3 भाषा लक्षात ठेवायची ट्रिक आहे. न, म, क. यामध्ये न म्हणजे नेपाळी, म म्हणजे मणिपुरी आणि क म्हणजे कोकणी. नेपाळी, मणिपुरी आणि कोकणी या 3 भाषा भारतीय राज्यघटनेत ॲड करण्यात आल्या. त्यानंतर हे 19 भाषा किती झाल्या? 18 भाषा झाल्या. 18 भाषा, कारण 15-20 ही जी सिंधी ॲड करण्यात आली होती ह्या 3 ॲड झाल्या 1992 साली. कारण 71 घटना असती त्याची येते. 92वी घटना दुरुस्ती झाली 2003 मध्ये. आणि यावेळेस भारतीय राज्यघटनेमध्ये आणखी 4 भाषांचा समावेश करण्यात आला. म्हणजे भारतीय भाषांची संख्या 8व्या परिशिष्टात 22 झाली. आणि या 4 भाषा म्हणजे BDMS. काय लक्षात ठेवायचं? BDMS म्हणजे ही बोडो, डोगरी, मैथाली आणि सैंथाली. याचा अर्थ ह्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 92वी घटना दुरुस्ती. ओके, लक्षात ठेव. आम्रसरी या मान्सूनपूर्व काळात पडतात. खालीलपैकी कोणत्या प्रदेशात या प्रामुख्याने पाऊस देतात? STA मुख्य 2012 विचारला होता. गुजरात, महाराष्ट्र, दक्षिण पठार, केरळ, कर्नाटक का पश्चिम बंगाल? असं आम्रसरी. ओके, म्हटलं की तुमचं उत्तर असणार आहे केरळ आणि कर्नाटक. ओके, पुढचा प्रश्न आहे, उच्च सर्वसाधारण तापमान, उच्च दैनिक तापमान कक्षा आणि कमी पर्जन्य प्रमाण ही वैशिष्ट्य असलेली खालीलपैकी कोणाची आहेत? STA मुख्यालाच विचारला होता.
मुंबई विभाग, मराठवाडा विभाग, नागपूर आणि नाशिक. आता तापमान कक्षा उच्च आहे म्हणते आणि पर्जन्याचं प्रमाण कमी म्हणजे मराठवाडा विभाग. ठीक आहे, इथं उत्तर तुमचं लगेच येऊन जातं. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते जलाशय उजनी प्रकल्पाशी संदर्भात आहे? उजनी प्रकल्पाशी संदर्भात असलेलं जलाशय कोणता? एसटीएम मुख्य 2012 विचारला होता, नाथसागर, यशवंत सागर वगैरे दिले. करेक्ट आन्सर येतं उजनी म्हटलं की यशवंत सागर. ओके, उजनी धरण म्हटलं सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं, माढा तालुका येतो. सोलापूर मधला कोणता तालुका येतो? माढा तालुका, हे लक्षात घ्या. उजनी ओके, सोलापूर जिल्ह्यातला माढा तालुका येतो. मग आता या धरणांचे जलाशय जे महत्वाचे, जसं पहिल्या ऑप्शनमध्ये नाथसागर होतं, जायकवाडी म्हटलं की नाथसागर म्हणतो, लक्षात घ्या. हे एक तुम्हाला जास्त इम्पॉर्टंट आहे. कोयना महत्वाचा आहे कारण त्याला शिवाजी सागर म्हटलं जातं जलाशयाला. उजनी आहे त्याला आपण यशवंत सागर जस्ट आता पाहिलं, म्हणजे शिवाजी सागर, यशवंत सागर आणि नाथसागर हे तीन महत्वाचे झाले. पानशेत धरण आहे त्याला तानाजी सागर आहे. त्यानंतर जे आर्थर लेक किंवा विल्सन डॅम, याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला आहे, नगरमध्ये येतं भंडारदरा धरण. ओके, भंडारदरा, आर्थर लेक किंवा विल्सन डॅम म्हटलं भंडारदरा, हे लक्षात असू द्या. ह्याच्यावर बऱ्याच वेळा परीक्षेला प्रश्न विचारला आहे. त्यानंतर वरसगाव आहे, तोतला डोह बरे महत्वाचं आहे. मेघदूत जलाशय म्हटलं जातं त्या जलाशयाला. बाटघर धरणावर असणारं जलाशय म्हणजे एसाजी कंक जलाशय आपण त्याला म्हणतो. ओके, मग तापी प्रकल्प मुक्ताई सागर आहे. मग बघेच ह्याच्यामध्ये बरेच असे प्रकल्प आहेत की जे महत्वाचे आहेत किंवा त्याच्यावर तुम्ही फोकस करू शकता. तर या सगळ्यांची यादी ह्या ठिकाणी दिली आहे, धरण आणि त्यांच्या जलाशयाची नावं. तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट घेऊन ते हे जो इमेज आहे ते तुम्ही घेऊ शकता, कारण सगळी जी महत्त्वाची धरणं आहेत आणि त्या धरणाच्या जलाशयाला काय म्हटलं जातं हे परीक्षेला विचारलं जातं. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता, तुम्हाला त्याचा नक्की फायदा होईल. ओके, ठीक आहे. सप्टेंबर 2009 मध्ये राष्ट्रीय साक्षरता मोहिमेचे नूतनीकरण करून साक्षर भारत म्हणून पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यात आले? आता साक्षर भारत म्हटलं कशासाठी देण्यात आलं, तर त्याचं करेक्ट आन्सर येते भारतातलं स्त्री प्रौढ स्त्री शिक्षण. ओके, प्रौढ स्त्री शिक्षणाला महत्त्व देण्यात आलेलं होतं. आता याच्यामध्ये हे जे चौथा ऑप्शन आहे हे म्हणजे आरटीई ॲक्टसाठी येतं. आरटीई म्हणजे राईट टू एज्युकेशन ॲक्ट. आरटीई ॲक्ट म्हटलं की तो 2009 आहे, त्याला आपण काय म्हणतो, राईट टू एज्युकेशन ॲक्ट. राईट टू एज्युकेशन ॲक्ट, याची अंमलबजावणी कधीपासून सुरू झाली असं जर विचारलं आरटीई ॲक्टची, त्याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलाय 1 एप्रिल 2010. आरटीई ॲक्टची अंमलबजावणी कधीपासून? 1 एप्रिल 2010, हे लक्षात असू द्या. आणि साक्षर भारत म्हणलं की भारतातल्या प्रौढ स्त्री शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी याचं नूतनीकरण किंवा प्रोत्साहन देण्यासाठी सुरू करण्यात आलेलं होतं, कारण साक्षरता मोहिमेचं नूतनीकरण साक्षर भारत केलं होतं, त्यामुळे हा महत्वाचा. पुढचा प्रश्न आहे, राष्ट्रीय सभा किंवा राष्ट्रीय काँग्रेसने 1938 मध्ये खालीलपैकी कोणती समिती स्थापन केली होती? 1938 समिती विचारले, राष्ट्रीय नियोजन समिती, आणि ही नियोजन समिती स्थापन केली होती. 1938 अधिवेशनाचे अध्यक्ष होते सुभाष बाबू, म्हणजे सुभाषचंद्र बोस या त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते, आणि या अधिवेशनामध्येच ही राष्ट्रीय नियोजन समिती स्थापन झाली. राष्ट्रीय नियोजन समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आली असं जर विचारलं, हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. 1938 साली जे काँग्रेसचं अधिवेशन झालं तेव्हा सुभाष बाबू होते अध्यक्ष, पण राष्ट्रीय नियोजन समिती पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन केलेली होती, हे लक्षात घ्या. ठीक आहे, पंडित जवाहरलाल नेहरू हे यांच्या अध्यक्षतेखाली. आय होप हे तुमचं क्लिअर झालं असेल, राष्ट्रीय नियोजन समिती. पुढचा प्रश्न आहे, छोडो भारत चळवळीतले गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याच्या आरोपाखाली कुणाला अटक करण्यात आली? एसओ मुख्याला विचारला होता. याच्यामध्ये बघितलं तर विठ्ठलबाई झवेरे आणि उषा मेहता यांना अटक झाली, याचा अर्थ पर्याय क्रमांक 2 हे तुमचं करेक्ट आहे. याच्यामध्ये नाव बघितलं, नानक मोटवानी एक नाव दिसतंय. ओके, नानक मोटवानी म्हणजे कोण? तर यांनी साहित्य पुरवलं, म्हणजे हे छोडो भारत चळवळीमध्ये जे गुप्त रेडिओ स्टेशन होते किंवा याच्यामध्ये जे काँग्रेस रेडिओ म्हटलं जातं, तर याच्यासाठी लागणारं साहित्य आहे ना हे नानक मोटवानी यांनी पुरवलं, कारण हे शिकागो रेडिओ कंपनी जी होती, या शिकागो रेडिओ कंपनीचे हे काय होते, मालक होते. राज्यसेवा मुख्य 2016 याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारला आहे. तर कोणत्या शिकागो रेडिओ कंपनीचे कोण मालक होते की ज्यांनी यांना साहित्य पुरवलं असं विचारलंय, तर हे याच्यावर परीक्षेला प्रश्न विचारलाय. राज्यसेवा मुख्य 2016 कनावर नानक मोटवानी यांच्यावर, राज्यसेवा मुख्य 2016, त्यामुळे तुम्हाला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
आता हा जो आहे भारत छोडो किंवा गुप्त रेडिओ स्टेशन चालवण्याचा प्रोग्राम होता, कोणाच्या मार्गदर्शनाखाली चालू होता, मार्गदर्शन कोणाचं होतं, या मार्गदर्शनाखाली हा प्रोजेक्ट चालू होता, तर त्यांचं नाव येतं राम मनोहर लोहिया. काय नाव येतं? राम मनोहर लोहिया यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू होता. विठ्ठलबाई झवेरी असतील किंवा आणखी याच्यामध्ये बाबूबाई खाकर एक नाव आहे. कोणते नाव आहे? बाबूबाई खाकर, हे बी नाव त्यामध्ये येतं. ओके, विठ्ठलबाई झवेरी बंधू दोघं पण त्यामध्ये, उषा मेहता येतात, बाबूबाई खाकर येतात, हे सर्व व्यक्ती त्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. ओके, करेक्ट आन्सर येते ए आणि बी बरोबर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही? पुणे येथे अनाथ बालिकाश्रम धोंडो कर्वेणी सुरू केलं बरोबर आहे. आर्य महिला समाज पंडित रमाबाई बरोबर आहे. त्यानंतर भारतीय अखिल भारतीय कृषक समाज पंजाबराव देशमुख हे सुद्धा बरोबर आहे. याच्यामध्ये दोन गोष्टी. ओके, भारत सेवक समाज जर म्हटलं तुम्हाला, जर म्हटलं भारत सेवक समाज, तर हा 1905 स्थापन करण्यात आला होता. देशसेवेसाठी चांगले तरुण घडावेत या उद्देशानं या सेवा समाजाची स्थापना झाली होती. आणि कुणी केला होता? तर गोपाळकृष्ण गोखले. गोपाळकृष्ण गोखले, भारत सेवक समाज. ओके, हे लक्षात घ्या. त्यानंतर धोंडो केशव कर्वे यांचं आत्मचरित्र कोणत्या नावाने? आत्मवृत्त हे नाव आहे. धोंडो केशव कर्वे यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे आत्मवृत्त, किंवा इंग्रजीमध्ये जर बघितलं तर लुकिंग बॅक या नावानं प्रकाशित करण्यात आले. कोणत्या नावानं? लुकिंग बॅक. हे इंग्रजीमधून, हे मराठीमधून आत्मचरित्र त्यांचेच आहेत. हां, पंजाबराव देशमुख म्हटलं की महाराष्ट्र केसरी संस्थापकामध्ये येतात, हे लक्षात घ्या. केसरी म्हटलं की लोकमान्य टिळक येतात. 4 जानेवारी 1881 केसरीची स्थापना त्यांनी केली. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. तर याच्यामध्ये चुकीचं कोणतं आहे बरोबर नाही म्हटल्यानंतर, पुणे येथे मुलींची शाळा म्हणलं की महात्मा फुलेंचं योगदान आहे. इथे एम फोर्टर वगैरे दिले, त्यामुळे हे चुकीचं आहे, कारण बाकी तिन्ही ठिकाणी बरोबर आहे. पुढचा प्रश्न आहे, लोकसभेचे पहिले उपसभापती कोण होते? ओके, याचं करेक्ट आन्सर येतं एम अनंत संयनम अयंगर. ठीक आहे, एएसओ मुख्य 2014 विचारलं होतं. कारण ह्या लोकसभेचे सभापती पहिले कोण विचारलं, तर ते येतात मावळंकर, जी व्ही मावळंकर. पण विचारलंय तुम्हाला उपसभापती कोण होते, याचा अर्थ एम अनंत संयनम अय्यंगर, हे तुमचं करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, संविधानाच्या डॅश डॅश अनुच्छेदानुसार सर्वोच्च न्यायालयाने जाहीर केलेला कायदा भारताच्या भूक्षेत्राच्या सर्व न्यायालयांना बंधनकारक असेल, तर कोणत्या आर्टिकलनुसार? एएसओ मुख्याला विचारलं होतं. सिंपल आहे, 141 लक्षात ठेवा. सर्वोच्च न्यायालयाने एखादा कायदा जर जाहीर केला तर भारताच्या भूप्रदेशाच्या जे सर्व न्यायालय आहेत त्यांना बंधनकारक असेल. ओके, पुढचा प्रश्न आहे, कोणत्या राज्यामध्ये भारतातलं पहिलं क्षेवळ उद्यान किंवा मॉस गार्डन उभारलं जात आहे? ओके, हे कुठं उभारलं जातं असं विचारलं, तर करेक्ट आन्सर तुमचं येतं उत्तराखंड राज्य. कोणतं राज्य येतं? उत्तराखंडमध्ये भारतातलं पहिलं शेवाळ उद्यान किंवा त्याला मॉस गार्डन म्हणतो, हे उभारलं जाते. आता उत्तराखंड चर्चेत का आहे? पहिली गोष्ट, जी उन्हाळी राजधानी म्हणून त्यांनी गैरसेन या ठिकाणाला पसंमती दिली आहे, म्हणजे गैरसेन हे त्यांची उन्हाळी राजधानी असणार आहे उत्तराखंडची, त्यामुळे हा न्यूज चर्चेत होती. आणखी एका गोष्टीमुळे उत्तराखंड चर्चेत होतं, ते म्हणजे गायीला राष्ट्रमाता मानणारं पहिलं राज्य. परीक्षेला काय विचारलं तर लक्षात घ्या, गायीला राष्ट्रमाता मानणारे पहिले राज्य कोणतं, तर ते उत्तराखंड आहे. ठीक आहे, म्हणजे ह्या सगळ्या न्यूजमुळे हे चर्चेत आहे, गैरसेन उन्हाळी राजधानी, म्हणजे तीन गोष्टीमुळे हे चर्चेत होतं. आणि आता पहिलं शेवाळ उद्यान मॉस गार्डन म्हणतो आपण, त्याच्यामुळे उभारलं जाते. बरं, कुठं उभारलं जाते? तर उभारलं जाते नैनिताल जिल्ह्यामध्ये. हां, उत्तराखंडमधला जो जिल्हा येतो नैनिताल जिल्ह्यामध्ये हे शेवाळ उद्यान किंवा रास गार्डन हे उभारलं जाते नैनिताल जिल्ह्यामध्ये. ठीक आहे, त्यामुळे हा एक पॉईंट सध्या महत्त्वाचा आहे. आय होप हे सगळं तुमचं यामधून क्लिअर झालं असेल. प्रोजेक्ट किरण हा कार्यक्रम डॅश डॅशच्या संदर्भात आहे. प्रोजेक्ट किरण कशाच्या संदर्भात आहे, तर महिला उद्योजकांच्या संदर्भामध्ये आहे, हे लक्षात असू द्या. ओके, महिला उद्योजक म्हणजे याच्यामधून काय केले, सध्या तीन शहरं कन्सिडर केलेत. तर हा प्रोजेक्ट म्हणजे काय, ते यूएसची एक कंपनी आहे USAID म्हणून, आणि दुसरं म्हणजे मास्टरकार्ड. दुसरं म्हणजे काय आहे? मास्टरकार्ड. तुम्ही ऐकलं असेल मास्टरकार्डची जाहिरात येते बघा बऱ्याच वेळा, म्हणजे जे महेंद्रसिंग धोनी किंवा इतर यांची जाहिरात आहे. तर USAID आणि मास्टरकार्ड यांच्या संयुक्त विद्यमानाने हा एक 2 वर्षाचा प्रोजेक्ट आहे. यामधून महिला उद्योजक तयार करण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आहेत तर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं जाते. प्रायोगिक तत्वावर सध्या काय आहे, हा प्रायोगिक तत्वावर राबवला जातो आहे.
प्रोजेक्ट किरण प्रायोगिक तत्वावर, आणि प्रायोगिक तत्वासाठी त्यांनी काही शहरं कन्सिडर केली. म्हणजे मोदींचा जो मतदारसंघ येतो नरेंद्र मोदींचा, तो म्हणजे वाराणसी जो महत्त्वाचा मतदारसंघ म्हटलं जातं, तो मतदारसंघ वाराणसी, त्यानंतर लखनऊ, ही जी शहरं आहेत वाराणसी, लखनऊ आणि कानपूर, या शहरामध्ये महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिला उद्योजक चांगल्या प्रकारे तयार करण्यासाठी हा प्रोजेक्ट सध्या लॉन्च आहे मास्टर कार्ड आणि USAID च्या संयुक्त विद्यमानाने. ओके, प्रायोगिक तत्व. तर प्रोजेक्ट किरण म्हटलं की कशा संदर्भात येतो, महिला उद्योजकाच्या संदर्भामध्ये, एवढं लक्षात घ्या. खालीलपैकी कोणी ISV 1824 भायखळा येथे मुलींसाठी स्वतंत्र शाळा काढली. भायखळा म्हटलं 1824 तर अमेरिकन मिशनरी. चर्च मिशनरी सोसायटीने 1828 बऱ्याचशा शाळा काढल्या. त्यानंतर स्कॉटिश मिशनरीसाठी संदर्भात कोण येतं, तर प्रोफेसर विल्सन आणि मिसेस विल्सन यांचं जे कार्य आहे ना, तर ते स्कॉटिश मिशनरीच्या संदर्भामध्ये येतं. तर 1824 भायखळा म्हटलं तुमचं पाठ असू द्या अमेरिकन मिशनरी, कारण अमेरिकन मिशनरींनी नंतर 1841 दरम्यान पुण्यामध्ये, सॉरी अहमदनगरमध्ये ज्ञानोदय सुरू केलं पत्र. रे हेनरी व्हॅलेंटाईन त्याचे संपादक होते आणि मराठी विभाग हा शाहू कुकडे चालवत होते. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे, प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट डॉल्फिन संवर्धन कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केव्हा केली. प्रोजेक्ट लायन, प्रोजेक्ट डॉल्फिन संवर्धन कार्यक्रम, तर हे डिक्लेअर केलं होतं मोदीनं जो 15 ऑगस्टला जे भाषण होतं त्या भाषणामधून. ठीक आहे, तर दुसरं लक्षात घ्या, ह्याच्यावर परीक्षेला काय विचारलं जातं. मी जर समजा तुम्हाला असं विचारलं, गीर अभयारण्य कोणत्या राज्यामध्ये येतं, तर तुमचं उत्तर असणार गुजरात. ओके, गुड. मग माझा प्रश्न आहे की गीर अभयारण्य कशासाठी फेमस आहे, वाघासाठी का सिंहासाठी? तर लक्षात ठेवा, गीर अभयारण्य कशासाठी फेमस आहे, सिंहासाठी. भारतीय राज्यघटनेने खालीलपैकी कोणता मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांनाच दिलाय? आता लक्षात घ्या, जे मूलभूत अधिकार असे 5 ते 6 आहेत, 5 अधिकार, जे भारतीय राज्यघटनेमधला Article 15 आहे, Article 16, Article 19, 29 आणि 30, हे जे 5 अधिकार आहेत ना, हे 5 अधिकार फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना आहेत, हे परदेशातल्या नागरिकांना मिळत नाहीत. ओके, प्रश्न विचारलाय आपल्याला, आयोगालाच विचारलाय की मूलभूत अधिकार हा केवळ भारतीय नागरिकांना, याचा अर्थ यामधला 19 फक्त येतो, 14 तर आहे नाही येत, 21 हे पण नाही येत, 21 पण येत नाही, म्हणजे फक्त आणि फक्त भारतीय नागरिकांना असणारे हे अधिकार कोणते, Article 15, Article 16, Article 19, Article 29 आणि Article 30, एवढे 5 अधिकार आहेत ना, ते फक्त आणि फक्त केवळ भारतीय नागरिकांना आहेत, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे तुमचं अचूक उत्तर आहे. ओके, हे पाठ करून ठेवा, 15, 16, 19, 29 आणि 30. ओके, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार -- आहे. आता ASO पूर्वला विचारलं होतं, लक्षात काय ठेवायचं, रेखावृत्तीय विस्तारामध्ये फरक किती आहे, किती अंशाचा, तर 8 अंशाचा फरक आहे, 8 अंशाचा फरक. जरी तुमची एक्झॅक्टली आकडेवारी पाठ नसली, इथं 70 आहे, इथं 80 आहे, म्हणजे 10 फरक आहे, येणार नाही, इथं फरक 10 आहे. 71, 81, इथं पण 10 फरक आहे, येणार नाही. 72, 80, 8 फरक आहे, असू शकतो. 72, 81, 9 फरक आहे, येणार नाही, याचा अर्थ पर्याय क्रमांक 3 हे तुमचं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न आहे, विधानसभा विधान परिषद कायमस्वरूपी बरखास्त करण्याचा ठराव आंध्र प्रदेश विधानसभेने अलीकडे मंजूर केला होता, खालीलपैकी अयोग्य विधानं निवडा असं म्हटलंय. तर पहिलं विधान आहे, पहिलंच विधान अयोग्य आहे, कारण आंध्र प्रदेशमध्ये काय म्हटलंय, 1956 विधान परिषद अस्तित्वात आली, आली काशी नाही आहे. विधान परिषद आंध्र प्रदेशमध्ये कधी अस्तित्वात आली होती, तर 1 जुलै 1958 रोजी आंध्र प्रदेशामध्ये विधान परिषद अस्तित्वात आली होती. 1985 ती बरखास्त झाली, 2007 पुन्हा पुनर्स्थापित झाली, 58 सदस्य. म्हणजे याचा अर्थ काय होतो, अयोग्य कोणता आहे, पहिला पर्याय क्रमांक अयोग्य आहे, त्यामुळं पहिला करेक्ट हे तुमचं आन्सर असणार आहे. आता जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये किती विधान परिषद अस्तित्वात आहे, तर 6 राज्यांमध्ये, कारण आंध्र प्रदेशचं अजून फायनल इम्प्लिमेंटेशन आलं नाही, जेव्हा याचं फायनल इम्प्लिमेंटेशन येईल तेव्हा 5 होतील. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं, विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत, इतर 6 राज्य कशी लक्षात ठेवणार, विधान परिषदेची मते बिकाऊ आहेत. म्हणजे यामध्ये मी काय केलं लक्षात घ्या, यामध्ये मते बिकाऊ आहेत असं मी लिहून टाकलं इथं. म्हणजे इथं काय आहे, म म्हणजे महाराष्ट्र, ते म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, क म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे उत्तर प्रदेश, आ म्हणजे आंध्र प्रदेश. झाले का 6? म म्हणजे महाराष्ट्र, ते म्हणजे तेलंगणा, बी म्हणजे बिहार, क म्हणजे कर्नाटक, ओ म्हणजे उत्तर प्रदेश आणि आ म्हणजे आंध्र प्रदेश. तर 6 राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे. पुढचा प्रश्न आहे, मतदान प्रक्रियेत अधिकाधिक नागरिकांनी सहभागी व्हावं या हेतूनं 25 जानेवारी 2010 रोजी
दहावा राष्ट्रीय मतदान 2020 रोजी 10वा राष्ट्रीय मतदान दिवस साजरा करण्यात आला. डेफिनेटली बरोबर आहे, कारण जो 2011 सालापासून ना राष्ट्रीय मतदान दिवस साजरा केला जातोय 25 जानेवारीला, कारण 25 जानेवारी 1950 ला काय झालं होतं, भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली होती. ठीक आहे, तर हे 2011 पहिला साजरा केला म्हटले, दोन्ही विधानं बरोबर आहेत, कारण 25 जानेवारी 1950 ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना होती. त्याच्यामुळं महाराष्ट्राचं विचारलं, महाराष्ट्र राज्य मतदार दिवस असं जर विचारलं तर तुमचं उत्तर येतं 5 जुलैला. कधी? 5 जुलैला 1994 साली महाराष्ट्र नियोजन आयोगाची स्थापना, मतदान आयोगाची स्थापना म्हणजे इलेक्शन्स कमिशनची स्थापना झालेली होती. पुढचा प्रश्न आहे, 1837 मध्ये बंगालमधील काही जमीनदारांनी एकत्र येऊन लँड होल्डर्स असोसिएशन नावाची संस्था स्थापन केली, या संस्थेचं प्रमुख उद्दिष्ट काय होतं? याचं करेक्ट आन्सर आहे वरीलपैकी दोन्ही बरोबर, म्हणजे राजकीय हक्क मिळवणं आणि आपल्या अडचणी दूर करणं. तर हे जमीनदार एकत्र आले होते, जमीनदारांना काय गरजेचं होतं, तर एक तर त्यांना त्यांचे राजकीय हक्क मिळवणं गरजेचं होतं, आणि दुसरं म्हणजे त्या राजकीय हक्क मिळवताना त्यांच्या अडचणी दूर करणं. याच्यामध्ये कोणती महत्त्वाची व्यक्ती येते माहिती आहे का? लँड होल्डर्स असोसिएशन, द्वारकानाथ टागोर, हे लक्षात ठेवा. कोणत्या जिल्ह्यात संपूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी आशियातली पहिली मिल उभारली जात आहे? आशियातली पहिली मिल म्हणतोय, डेफिनेटली तुमचं उत्तर असणार आहे परभणी जिल्ह्यामध्ये. कोणती? परभणी जिल्हा. कोणत्या व्यक्तीनं अ प्रॉमिस्ड लँड या शिक्षकाचे पुस्तक लिहिले? सध्या चर्चेत असलेली जी व्यक्ती आहे ती म्हणजे बराक ओबामा. कोण आहेत? बराक ओबामा. कारण हे लक्षात घ्या, प्रॉमिस्ड लँड म्हटले पण त्यांनी बऱ्याच गोष्टीवर उल्लेख केला आहे, नरेंद्र मोदीपासून राहुल गांधींच्या पर्यंत आणि मनमोहन सिंग, बऱ्याच लोकांचा यामध्ये उल्लेख केलेला आहे. प्रॉमिस्ड लँड म्हटलं बराक ओबामा. सध्या चर्चेत खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, परीक्षेला असले प्रश्न विचारले जातात, त्याच्यावर फोकस करा. जो बायडन अमेरिकेचे कितवे राष्ट्राध्यक्ष होतील? ते आता 46वे. कमला हॅरिस ह्या उपराष्ट्रपती, म्हणजे जो बायडनच्या काय असणार आहेत? त्या डेप्युटी असणार आहेत. ठीक आहे, उपराष्ट्रपती असणार आहेत, उपराष्ट्राध्यक्ष असणार आहेत, हे लक्षात घ्या. आता उपराष्ट्रपती हे पद भारतानं कोणाकडून घेतलं? उपराष्ट्रपती हे पद भारतानं कोणाकडून घेतलं? तर ते घेतलेलं आहे अमेरिकेकडून. भारतानं उपराष्ट्रपती पद कोणाकडून घेतलं असं जर विचारलं, करेक्ट आन्सर काय तर अमेरिका. स्टॅच्यू ऑफ पीस नामक पुतळा डॅश यांना समर्पित आहे, तर त्याचं करेक्ट आन्सर येतं आचार्य श्री विजय वल्लभ सुरी स्वरजी महाराज. ठीक आहे, हा 151 फूट पुतळा आहे. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं. करंट अफेअरमध्ये चर्चेत असलेली महत्त्वाची गोष्ट आहे, राजस्थानमध्ये येतो, राजस्थानमध्ये. ठीक आहे, हा स्टॅच्यू ऑफ युनिटी वेगळा आणि स्टॅच्यू ऑफ पीस वेगळा, हे लक्षात घ्या. स्टॅच्यू ऑफ पीस म्हटलं आचार्य श्री विजय वल्लभ सुरी स्वरजी महाराज, ओके, आणि स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल, हे तुम्हाला यामधून लक्षात घ्या. तर या लेक्चरमधून आपण जे महत्त्वाच्या गोष्टी होत्या चालू घडामोडीच्या, त्या कव्हर केल्या आहेत. आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. जर आवडलं असेल तर जरूर लाईक करा. अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.